नमस्कार, सविताज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कांदा पोहे। तर त्यासाठी आपण पोहे घेतलेले आहेत। पोहे बनवताना प्रथम आपण पोहे कसे भिजवायचे ते बघूया। पोहे व्यवस्थित भिजले तरच आपले कांदा पोहे छान तयार होतात। त्यामुळे आपण पोहे कसे भिजवायचे, आपण हे असे चाळणीमध्ये पोहे घेतलेले, ते पाव किलो पोहे घेतलेत मी। ते बघा, असे चाळणीमध्ये पोहे घ्या तुम्ही। असं दुसऱ्या डिशमध्ये वगैरे असं पोहे घेतले तर त्याच्यातलं पाणी व्यवस्थित निघत नाही, त्याच्यामुळे तुम्ही असं चाळणीत घेतलं तर वरतून आपण पोहे पाणी टाकून पोहे छान असे भिजले जातात आणि खाली असं पातेलं घ्या, त्यामध्ये पाणी निघून जाणार झटकीफळ, त्यामुळे आपले मोकळे आणि सुटसुटीत पोहे होणार आणि असे चिकट पण नाही होते। तर आपण असं याच्यावरती पाणी टाकायचं। छान असे हलवून घेऊया म्हणजे जास्त पाणी नाही राहत पोह्यामध्ये, छान असे सुके भिजले जातात। जेवढं पाणी पोह्यांना पाहिजे तर थोडेसे ओले होण्यासाठी तेवढंच लागलं जातं। वाटले तुम्हाला सुके तर थोडंसं अजून पण पाण्याचं शिपका तुम्ही थोडंसं मारू शकता, पण गरज नाही लागत। एकदम छान असे हे भिजले जाणार, कारण जास्त भिजवले तर एकदम असे गटका तयार होतो त्याचा। तर आपण आता हे बघा, थोडेसे वाटले तर अजून थोडं पाणी आपण टाकू शकतो। जर असं शिपका मारा तुम्ही, जरा सुके वाटले तर मारा, नाहीतर मग आपण नळाखाली धुतले तर जास्तच भिजले जातात पोहे, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने भिजवते। तर आपले पोहे भिजतात तोपर्यंत आपण त्याची तयारी करून घेऊया। दुसरी हे साईडला ठेवून देऊया। तर आता आपण इथे एक पॅन घेतलेली आहे, गॅस चालू केलं आहे, हे बघा। आता आपण सगळ्यात प्रथम पोह्यासाठी शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे थोडेसे तळून घ्यायचे छान असे खरपूस। तर आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकूया। पहिले शेंगदाण्यांसाठीच थोडंसं तेल टाकून घ्या, त्यानंतर आपण कांदा वगैरे फ्राय करताना टाकूया ते। आता शेंगदाणे पहिले छान असे खरपूस भाजले तर पोह्यामध्ये खाताना छान लागतात असे क्रिस्पी, आणि सर्व एकसाथमध्ये भाजले तर ते नरम पडतात शेंगदाणे, म्हणून सगळ्यात प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। असे तळून घ्यायचे, जरा हलवत राहायचे म्हणजे जळणार नाही। शेंगदाणे आपले छान लाल झाले आहेत, जास्त पण जाळायचे नाही। आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया। परत पॅन ठेवूया। आता याच्यामध्ये आपण तेल थोडंसं बाकी, त्यामध्येच आपण जिरं टाकूया एक चमचा। बघा, मोहरी पण टाकू एक चमचा, कढीपत्ता टाकूया, छान असं हलवून घेऊया। तर आपण इथे एक कांदा घेतलेत कापून होता, आता आपण जिरी मोहरी कढीपत्ता तळतळल्यानंतर आपण कांदा टाकलेला आहे। तर आता आपण कांद्याला तेल टाकणार आहोत अजून।
तो मी 2 चमचे तेल टाकले, आता कांदा छान असा परतून घेऊया आपण। इथे आपण 4 ते 5 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, जसं आपल्याला पोहे तिखट पाहिजे त्याप्रमाणे। इथे साईडला आपण मिरची पण टाकणार आहोत, कांद्याबरोबर मिरची पण परतून निघणार। हे बघा छान अशी मिरची आता परतती आपली, मिरची थोडीशी परतून झाली, त्यानंतर आपण टोमॅटो टाकणार आहे। टोमॅटो लास्टला टाकायचे, कारण टोमॅटोला पाणी असतं जरा ना, त्यामुळे हे चांगलं फ्राय झाल्यानंतरच आपण टोमॅटो टाकूया। कांद्यामध्ये असं मिरची सर्व हलवून घ्या, थोडीशी मिरची परतली की कांद्यामध्ये अशी हलवून घ्या। त्यानंतर आता आपण टोमॅटो टाकणार आहोत, एक मोठा टोमॅटो मी घेतला आहे कापून। हे टोमॅटो पण आपण परतून घेऊया। हे बघा आपला टोमॅटो पण आता परतून झालेला आहे छान। तर आता आपण यामध्ये 1 चमचा हळद टाकूया, हळदीला पण छान असं परतून घेऊया, आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया। आणि मग आपण ही परतलेले छान असे शेंगदाणे खरपूस झालेले टाकूया मग। आता आपले हे पोहे बघा छान असे सुके भिजलेले आहेत, एकदम छान असे सुटसुटीत होतात मोकळे। तर आता आपण हे याच्यामध्ये टाकूया। आता आपण हे छान असे हलवून घेऊया। आपण हे छान असे हलवून घेऊया, आणि आता आपलं मीठ राहिले टाकायचं सगळ्यात लास्टला। आपण हे बघा पोहेप्रमाणे 1/2 चमचा मीठ घेतले मी, अंदाजाने मीठ टाकत आहे मी, जेवढे पोहे घेऊ छान तुम्ही ते, मी 1/4 किलो पोहे घेतलेले। आणि छान असं हलवून घेऊया, गॅस मी फुलच केलेला आहे। छान असं बघा कलर पण आला आहे, छान असे मऊसूक पोहे तयार झालेत आपले। नाश्त्यासाठी काय बनवायचं असं होतं, त्यासाठी आपण झटकी फटाशे पोहे छान बनवू शकतो। बघा छान आपले पोहे 5 मिनटं आपण हलवून घेतलेले आहेत मीठ घातल्यानंतर, छान आपले पोहे तयार झालेले आहेत। आपण आता प्लेटमध्ये सर्व करूया। शेंगदाणे घालून छान लागतात पोहे। बघा छान आपले पोहे तयार झाले। आता आपण गॅस बंद करूया, वरतून थोडीशी परत आपण अशी
कोथिंबीर टाकूया। छान आपले पोहे रेडी झालेत बघा। आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया। हे बघा आता आपले पोहे रेडी आहेत, आपण प्लेटमध्ये सर्व करूया। चार ते पाच माणसं एवढे पोहे सहज खाऊ शकतात। असं छान प्लेटमध्ये तुम्ही सर्व करूया। त्यानंतर छान असे आपण कोथिंबीर आप तुम्हाला पाहिजे असेल तर अजून पण तुम्ही टाकू शकता। त्यानंतर आपण इथे मी शेव घेतली ही छोटी, तर आता आपण अशी शेव टाकून खूप छान पोहे लागतात। आणि त्यावरती अशी आपली लिंबाची फोड, बघा आपली प्लेट ही पोह्यांची रेडी झालेली आहे। शेव घालून पोहे छान असे तयार होतात। अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा नाश्त्यासाठी। तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।